आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सांगलीत 5000 विद्यार्थ्यांनी एकत्र येत अनुभवले सूर्यग्रहण. सांगली येथे 5000 विद्यार्थ्यांनी एकत्र येत सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सकाळी 8 वाजता हा कार्यक्रम सुरू होऊन 11 वाजेपर्यंत चालला. सूर्यग्रहणाबद्दल समाजात असणाऱ्या अंधश्रद्धा दूर होऊन विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा, सूर्यग्रहणासंबंधी गैरसमज दूर व्हावेत आणि सूर्यमालेचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सूर्यग्रहण पाहण्यासाठी शहरात सूर्योत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 5000 विद्यार्थ्यांनी एकत्र येत सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. माध्यमिक शिक्षण विभाग आणि अंधश्रद्धा निर्मूलन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सकाळी 8 वाजता हा कार्यक्रम सुरू होऊन 11 वाजेपर्यंत चालला. सांगलीत 5000 विद्यार्थ्यांनी एकत्र येत अनुभवले सूर्यग्रहण. सूर्यग्रहणाबद्दल समाजात असणाऱ्या अंधश्रद्धा दूर होऊन विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा, सूर्यग्रहणासंबंधी गैरसमज दूर व्हावेत आणि सूर्यमालेचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सोलर चष्म्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहण पाहिलं. तसेच सूर्यग्रहण पाहताना जेवण करून आणि पाणी पिऊन अंधश्रद्धांना मोडीत काढण्यासाठी पाऊलही उचललं. आज सूर्योत्सव सांगली 2019 या निमित्ताने छत्रपती शिवाजी स्टेडियम सांगली येथे सांगली जिल्ह्यातील 761 शाळांमधून ठिकठिकाणी सूर्योत्सव साजरा केला जातो आणि छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सांगली पुरता विचार करतात. सांगलीमधील 3 किलोमीटरच्या परिसरातील पहिलीपासून ते सिनियर कॉलेजपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण हा सूर्यग्रहणाचा आविष्कार, हा खगोलीय चमत्कार विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून सांगावा आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी आणि अनेक खगोलशास्त्रज्ञ पुढे निर्माण व्हावे यासाठी हा अट्टहास केला होता आणि जवळपास 10000 विद्यार्थी या सोहळ्यामध्ये सहभागी झाले. त्याबद्दल सर्वप्रथम सांगलीकरांचे, शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी यांचे, याचबरोबर सांगली प्रशासनाचे सर्वांचे धन्यवाद मागणे तेवढे कमी आहेत. सांगली सूर्योत्सव कार्यक्रम, सूर्यग्रहणाचा कार्यक्रम हा उत्सव होऊ शकतो हे सांगलीकरांनी आज दाखवून दिले. फेसबुक लाईव्हवर जवळपास 1,22,000 व्ह्यूज स्ट्राईक झालेल्या आहेत. यातच या कार्यक्रमाचे यश अवलंबून आहे. याचबरोबर पत्रकार बंधू, टीव्ही चॅनल्स, FM यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी आपला खारीचा का होईना वाटा उचलला आणि यात मधूनच सर्वांपर्यंत हे सूर्यग्रहण पोहोचण्यासाठी मदत झाली. त्याबद्दल सांगलीकरांचे, पत्रकारांचे आणि FM TV चॅनलवाल्यांचे सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानतो आणि सांगली सूर्योत्सव या कार्यक्रमाला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल महानकर न्यूज साठी सांगलीहून परशुराम बनसोडे.